मित्रांनो नमस्कार भारत चॅनलवर आपलं स्वागत आहे पेडोंगी हे नाव ऐकून कदाचित तुम्ही बोचकाळ्यात पडाल खरं तर पेडोंगी हे नाव एका खेचराचं आहे माणसाची किंमत नसणाऱ्यांना खेचराच्या नावाचा ह्या गंधसुद्धा नसेल पण ही कोणी साधीसुधी खेचर नाही भारताच्या संरक्षणासाठी भारताच्या सेवेसाठी हिनं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे भारतीय सेनादलाचा एक अविभाज्य भाग म्हणून ही खेचरं आजसुद्धा काम करतायत मित्रांनो भारताची उत्तरेची सरहद्द किंवा भारताची उत्तरेची सीमा ही हिमालयाच्या दुर्गम पहाडाने किंवा पर्वतरांगाने विढलेली आहे सतरा हजार फूट उंचीवर भारतीय सैनिक जिथं ऑक्सिजनची कमतरता आहे रस्ते नाहीत अशा ठिकाणी भारताचे सैनिक आजही डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं इमान येत बरे रक्षण करतायत जिथं स्वतःचा जीव वाचवणं ही सुद्धा एक कसरत आहे विरळ हवामानात जिथं ऑक्सिजन असतो अशा ठिकाणी भारतीय सेनादलाला लागणारे रसद सामान आणि इंधन घेऊन जाणं हे एक अशक्य प्राय गोष्ट आहे विचारही कोणी करू शकत नाही पण ह्या कठीण परिस्थितीमध्ये भारताच्या सेनादलांना मदत करायला धावतात जिथं अतिशय उंचावर माणूस नीट जाऊ शकत नाही राहू शकत नाही स्वतःचा जीव वाचवू शकत नाही अशा ठिकाणी साहित्य नेणं उघड असतं तिथं भारतीय सेना दलाच्या मदतीलाही खेचरं येतात आजच्या सध्याच्या घडीलासुद्धा सहा हजारपेक्षा जास्त खेचरांची फौज आपल्या भारतीय सीमेचं रक्षण करायला झुपलेली आहे आणि तिथं ह्या ही रसद किंवा हे साहित्य घेऊन जायला ही खेचरं मदतीला येतात जिथं ऑक्सिजनची कमतरता असते तिथं ही खेचरं इमान इतबारी काम करत असतात ह्याशिवाय या खेचरांचं प्रामाणिकपणा एक वाखान्याजोगा असतो आणि त्यामुळे भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणून ही खेचरं काम करत असतात पेडोंगीचं खरं नाव नंबर पंधरा तीनशे अठ्ठावीस होतं एकोणीसशे बासष्ट साली ही पेडोंगी भारतीय सैन्यामध्ये दाखल झाली एकोणीसशे बासष्ट साली ही पिडोंगी भारतीय सेना दलामध्ये दाखल झाली त्यावेळेसपासून पेडोंगीने आणि तिच्या सहकाऱ्याने भारतीय सेना दलांना रसद पुरवण्याचं काम केलं कोणतीही आधुनिक संपर्क प्रणाली नसताना कुठलेही प्रगत वाहनं नसताना हे अवघड आव्हान पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्याने पेललं आणि इमान यदबारी सेवा करायला सुरुवात केली किंबहुना भारतीय सेनादलांची सगळी दारोमादार रसद पुरवण्याची ही पेडोंगी आणि तिच्या सहकारी खेचरांच्यावर होती एकोणीसशे एकाहत्तर साल उजाडलं भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं आणि ह्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये भारतीय सेना दलांना रसद पुरवण्याचं कार्य ह्या पेडोंगीनं आणि तिच्या सहकाऱ्यांनी इमान यदबारी केलं असं करत असता असता पाकिस्तानी सैन्याच्या तावडीमध्ये पेडोंगीने तिचे सहकारी सापडले पेडोंगीला बंदी बनवण्यात आलं ती त्याबरोबर तिचे सहकारी आणि पिडोंगे बंदी बनवून पाकिस्तान हद्दीत नेण्यात आले आणि पाकिस्तानी पोस्टवर या बंदी बनवलेल्या पेडोंगीला आणि तिच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानी सैन्याला रसद पुरवण्याच्या कामाला जुंपलं गेलं मित्रांनो अशा पद्धतीनं हा प पेडोंगीचा प्रवास होता पण प्राण्यांनासुद्धा भावना असतात कुणी म्हणलं प्राण्यांना भावना नसतात पण प्राण्यांनासुद्धा भावना असतात हे उदाहरण आपल्याला सांगतो मित्रांनो तर योग्य संधीची वाट बघून ही पेडोंगी पाकिस्तानी सैन्याला गोंगारा देऊन निसटली पाठीवर मिडियम मशीन गन आणि त्या मशीन गनला ला लागणाऱ्या बुलेट्स म्हणजेच गोळ्या हे सगळं अवघड साहित्य घेऊन सतरा हजार फूट उंचीवरून ह्या अवघड दुर्गम पर्वतरांगामधून के पेडोंगी निसटली ते निसटले ते भारतीय सरहद्दीमध्ये घुसली आणि भारतीय पोस्ट जिथं तिला दिसली त्या पोस्टवर जाऊन तिनं हजेरी लावली तिथं उपस्थित असलेल्या भारतीय फौजेच्या सैन्याने आश्चर्य केलं आणि तिथं उपस्थित असणाऱ्या बटालियन कमांडरने हे तिचा पराक्रम बघून तिचं शौर्य बघून विचार करा एवढ्या दुर्गम पर्वतरांगात बंदुकीच्या वर्षावात मागून पाकिस्तानी सैन्य बंदुकीची फायरिंग करत होतं पेडोंगीला मारण्यासाठी तिथं स्वतःच्या पाठीवर मीडियम मशीन गन घेऊन त्या मशीन गनला लागणाऱ्या बुलेट्सचे दोन बॉक्स घेऊन ही पेडोंगी गोळ्यांच्या वर्षावास सर्वांना गुंगारात देत देत भारतीय हद्दीत घुसली आणि जिथं भारतीय पोस्ट होते भारतीय सैनिकांची त्या पोस्टवर जाऊन तिनं हजेरी लावली तिथं उपस्थित असणाऱ्या बटालियन कमांडरनं आणि भारतीय फौजला आश्चर्य वाटलं आणि त्या बटालियन कमांडरने आपल्या वरिष्ठ ऑफिसर्सना हे पेडोंगीच्या शौर्याची आणि पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस करण्यात आली किंवा तसं सांगितलं एकोणीसशे सा साली पेडोंगी आठशे त्रेपन्न ए टी कंपनी ए एस सीमध्ये काम करत होती एकोणतीस वर्षे वयाची असणारी ही पेडुंगी त्या काळातली सर्वात वयोवृद्ध खेचर होती आणि ह्या वयामध्ये सुद्धा ही पेडुंगी पाठीवर सामान घेऊन सतरा हजार फूट उंचीवर रसद पुरवण्याचं कार्य करत होती कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा यांनी तिच्या कार्याची शौर्याची आणि पराक्रमाची दखल घेऊन सामान वाहून नेण्याच्या कामातून तिची मुक्तता केली आणि तिची ऑफिशियल नियुक्ती त्रेपन्न एटी ए एस सी कंपनीमध्ये कंपनीची ताईत किंवा देवदूत म्हणून करण्यात आली ह्याच युनिट्सच्या एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद सालच्या ग्रीटिंग कार्डवर पिडुंगीला तिच्या देशसेवेनिमित्त स्थान देण्यात आलं आणि त्यानंतर तिची नियुक्ती ह्याच युनिट्समध्ये बरेली उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली त्यानंतरचा काळ खूप मोठ्या परिसरामध्ये बरेलीमध्येच ह्या पेडुंगीनं व्यतीत केला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तिला दिल्लीला नेण्यात आलं तिकडे सेनादलाच्या दोनशे तेवीसाव्या कॉर्प्सच्या दिवसानिमित्त तिला निळ्या मखमली शालीनं सन्मानित करण्यात आलं कर्नल गिरीधारी सिंग यांच्या हस्ते तिला हा सन्मान मिळाला आणि ह्याच कार्यक्रमामध्ये तिला पेडोंगी हे नाव देण्यात आलं उत्तर सिक्कीममध्ये असणाऱ्या पेडोंग ह्या युद्धभूमीवरून तिला हे नाव देण्यात आलं होतं आजपर्यंत शौर्य आपली सेवा अतुलनीय शौर्याने आपल्या सेवा बजावण्यानिमित्त गोहड्यांना फक्त हे नावं देण्याची प्रथा होती पण खे पेडुंगी ही पहिली खेचर होती की तिला हे नाव देण्यात आलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं ह्या पेडुंगीची दखल घेतली आणि आजपर्यंत जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर म्हणून तिचं नाव ह्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्णाक्षराने नोंदलं गेलं पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली खूप समाधानानं ह्या पेडून आपला अखेरचा श्वास घेतला आणि एका योगाचा अंत झाला मित्रांनो देशसेवेसाठी आजपर्यंत माणसंसुद्धा शहीद होत आलेले आहेत वीरगती प्राप्त होत आलेली आहेत पण ह्या माणसांच्या बरोबरीनंच किंवा त्यांना सगळ्यात मोठी मदत म्हणून आजपर्यंत ह्या खेचरानेसुद्धा खूप मोठी आहुती दिलेली आहे आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे तर मित्रांनो अशा खूप मोठ्या वीरांच्या गाता आपल्या सैन्यदलामध्ये आहेत किंवा आपल्या भारताच्या इतिहासामध्ये नोंदलेल्या आहेत ते आपल्याला कदाचित ज्ञात असतील अज्ञात असतील तर अशी आपली आजची कथा होती कशी वाटली हे जरूर कळवा कमेंट करून कळवा आपला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद